पेट्रोल डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पेट्रोलने तर कधीच 100 पार केली असून आता पेट्रोलचा आकडा 100 ओलांडला असून 108 ते 109 रुपयांच्या दरम्यान प्रति लिटर पेट्रोलचे दर गेले आहेत. वाढलेल्या या इंधनाच्या दरानं सर्वसामान्यांचं कंबर डमोडलं आहे. मात्र याबाबत एक दिलासादायक बातमी आली असून लवकरच पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली GST परिषदेची शुक्रवारी लखनऊमध्ये बैठक होणार आहे. GST काउन्सिलिंगच्या या 45व्या बैठकीत पेट्रोल आणि डिझेल GST कक्षेत आणण्यासंबंधी विचार केला जाईल. याबाबत सकारात्मक घडामोडी घडल्यास पेट्रोल जवळपास 75 रुपयांपर्यंत खाली येऊ शकते. मात्र पेट्रोल आणि डिझेलवरील कर हे राज्याच्या प्रमुख उत्पादनाचे साधन असल्यानं राज्य सरकार याला विरोध करण्याची शक्यता आहे. GST कक्षेत पेट्रोल आणि डिझेल आल्यास महागाईतून सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST मंत्र्यांचे पॅनल पेट्रोलियम उत्पादनांवर राष्ट्रीय पातळीवर एक कर लावण्याचा विचार करू शकते. मात्र यावर राज्य सरकारचे प्रतिनिधी काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे. राज्य सरकारची भूमिका योग्य राहिल्यास इंधन दर कपातीचा मोठा निर्णय होऊ शकतो.